गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 43 अनंतव्रताची कथा। या अध्यायाच्या नित्यपठनाने पती पत्नीचा संसार सुखाचा होईल। अध्यायाला सुरुवात होते। श्री गणेशाय नमः। श्री नृसिंह स्वामींनी सायनदेवाला अनंतव्रताची माहिती सांगितल्यावर स्वामींच्या आज्ञेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे या दृष्टीने त्याने ते व्रत करण्याचा निश्चय केला। फार पूर्वी म्हणजे कौरव पांडवांच्या काळात श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत करायला सांगितलं होतं। पांडवांचं सर्वस्व कौरवांच्या कुटील कारवायांनी नाहीसं झालं होतं। धर्मराज हे अत्यंत सत्यनिष्ठ म्हणून प्रसिद्ध, तरीही त्यांना आपत्तीने ग्रासून टाकलं होतं। एकदा श्रीकृष्ण पांडवांकडे भेटायला गेले असताना त्यांचं मागचं सर्व वैभव नष्ट झाल्यामुळे पांडवांची अस्वस्थ मनस्थिती त्यांनी सहज ओळखली होती। त्या परिस्थितीतून त्यांना कसं सुधारावं याचाही ते विचार करीत होते। विचार करता करता त्यांना या अनंतवत व्रताची आठवण झाली। पांडवांनी ते व्रत करावं असं त्यांना वाटलं। पांडवांवर श्रीकृष्णाचा लोभ फार मोठा। श्रीकृष्ण सांगतील ते आपल्या हिताचंच ही पाचही पांडवांची श्रद्धा, त्यांचा शब्द ते कधीच अवहेरीत नसत। धर्मराजांनी या व्रताचा विधी विचारला। श्रीकृष्णांनी तो सर्व पांडवांना सांगितला। श्रीकृष्ण म्हणाले, भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला हे व्रत करायचं असतं। विद्वान ब्राह्मण बोलावून त्यांच्याकडून वेदोक्त मंत्राने पूजा करायची असते। एका धर्माचा नाग करून तो तांब्याच्या कलशावर ठेवायचा। यथासांग पूजा करून ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन या व्रताची पूर्तता करायची व नंतर सर्वांच्या घरच्या सर्वांनी भोजन करायचे। आप्तांनाही बोलवायचे। हे व्रत पूर्वी कृतयुगात सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता, त्यानं केलं होतं। त्याची पत्नी दीक्षा, त्या दोघांना सुशीला या नावाची मुलगी होती। ती सुस्वभावी, सदाचरणी व सर्व काम अत्यंत दक्षतेने करणारी होती। आईवडिलांना सुखवीत होती। सुमंतूची पत्नी दीक्षा ही एकाएकी वारली। सुमंतूला वाईट वाटलं, दुःख झालं। सुशीला आईविना पोरकी झाली। सुमंतूची नित्यकर्मे नीट चालेनात। त्यानं दुसरं लग्न केलं। त्या बायकोचं नाव कर्कशा, नावाप्रमाणे ती भांडखोरच होती। तिचं नवऱ्याशी व सुशीलेशी नेहमीच भांडण होई। सुमंतूला त्रास होई, मुलीचीही त्याला काळजी वाटे, पण करणार काय। सुमंतूने सुशीलेचं कौंडिण्य ऋषीबरोबर लग्न करून दिलं। पुढे काही दिवस ते ऋषी सुमंतूकडेच राहिले। नंतर ते आश्रमात जायला निघाले। पुढे भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्दशीला ते सुशीलेसह निरोप घेऊन बाहेर पडले। मुलगी घरातून जाणार म्हणून सुमंतूने आपल्या बायकोला तिच्याबरोबर काही गोड पदार्थ करून द्यायला सांगितले, पण तिनं तिला काहीच दिलं नव्हतं। सुमंतूने तिला घरातून गव्हाचं पीठ व गहू देऊन तिची रवानगी केली। वाटचाल सुरू झाली। दोघंही रथातून जात होती। दुपारच्या वेळी कौंडिण्य ऋषी एका नदीकिनारी थांबले, स्नान केलं। इतर अनुष्ठानात ते गुंतले होते। नदीच्या तीरावर काही सुवासिनी स्त्रिया पूजा करीत असल्याचं सुशीलेने पाहिलं। ती त्यांच्याजवळ गेली, चौकशी केली। त्यांनी आपण अनंतव्रताची पूजा करीत असल्याचं सांगितलं। सुशीलेने त्या व्रताची माहिती विचारली। तिलाही वाटलं आपणही अनंताची पूजा करावी। सर्वांबरोबर तिनंही पूजा केली। 14 गाठी मारलेला रेशमी दोरा घेऊन तिनं त्याची पूजा केली। ब्राह्मणांना बरोबर आणलेलं अर्धगव्हाचं पीठ व गूळ दिला, दक्षिणा दिली, सुवासिनींना हळदी कुंकू दिलं, नमस्कार केला। कौंडिण्य ऋषींचं कामही पुरं झालं होतं। दोघंही रथात बसून आपल्या आश्रमाकडे चालली होती। आश्रमाजवळ येताच त्यांना तेथील मूळ स्थितीत बराच फरक पडलेला दिसला। एक उत्तम नगरीच वाटली त्यांना त्या ठिकाणी। त्या नगरीतील अनेक लोक ऋषींना सामोरे गेले, त्यांचं उत्तम स्वागत झालं। ते म्हणाले, या नगरीचे स्वामी तुम्ही, आता इथेच सुखाने राहा। ते व त्यांच्या पत्नीने त्या नगरीत राहून खूप ऐश्वर भोगलं। एकदा ऋषींनी सहज सुशीलेकडे पाहिलं। तिच्या हातात तांबडा दोरा बांधलेला दिसला। त्यांनी चौकशी केली। तिने ही सर्व कृपा या अनंतव्रताच्या पूजेमुळे झाल्याचं सांगितलं, पण ते ऋषींना पटलं नाही। त्यांना वाटे ही कृपा माझ्या अनुष्ठानामुळे व तपश्चर्येमुळे झाली आहे। ते मुळातच रागीट। त्यांनी तो दोरा काढून घेतला आणि रागानं अग्नीत टाकला। सुशीलेने तो पटकन काढला। दुधाचं भांडं जवळच होतं, त्यात घालून तो विझवला। अनंताची अशी वाताहात केल्यामुळे ऋषींचं ऐश्वर संपलं। राहत्या वाड्याला आग लागून तो पडला। दारिद्र्य प्राप्त झालं, खायची पंचायत झाली, अंगावर दुसरं वस्त्रही घ्यायला शिल्लक राहिलं नव्हतं। ही परिस्थिती पाहून त्यांचं मन फार हळहळलं।
अनंताचा अपमान केल्याचा पश्चाताप वाटू लागला। अनंताचा शोध घेण्यासाठी ते बाहेर पडले। अनंताची भेट झाल्याशिवाय घरी परतणार नाही अशीच त्यांनी प्रतिज्ञा केली। वाटेत जे जे कोणी भेटल त्यांना ते तुम्हाला अनंत भेटला होता का असं विचारित होते। तुम्हाला भेटला तर मला सांगा असं विनवून सांगत होते। वाटेत त्यांना एक आंब्याचं झाड, एक वासरासह गाय, बैल, दोन सरोवरे, एक गाढव, एक हत्ती असे भेटले। त्यांनी अनंत भेटला नसल्याचं सांगितलं। शेवटी ते ऋषी वाटेत मूर्छा येऊन पडले। बरोबर त्यांची पत्नी होतीच, तिला हा प्रकार पाहून भयंकर दुःख झालं। ती पार गोंधळून गेली। काही क्षणात तिथे एक ब्राह्मण आला। त्याने ऋषींना सावध केलं, सुशीलेला धीर दिला व त्यांना घेऊन तो एका सुंदर नगरीत गेला। त्या ठिकाणी सिंहासनावर प्रत्यक्ष अनंतच बसलेले त्यांना दिसले। अनंताचं दर्शन होताच कौडिन्य ऋषींना परमानंद झाला। पतीपत्नींनी त्यांना वंदन केले, आपल्याकून झालेल्या अपराधाची क्षमा मागितली। अनंतानं त्यांना उत्तम वर दिला। ऋषींनी वाटेत भेटलेल्यांची अधिक माहिती विचारली। देव म्हणाले, तू आंब्याचं झाड पाहिलंस? तो पूर्वी वेदशास्त्री ब्राह्मण होता, पण तो गर्विष्ठ व मनात कोता होता। त्याने कुणालाच विद्या शिकविली नाही, म्हणून तो पुढे वृक्ष झाला। जी दोन सरोवरे होती त्या पूर्वजन्मी सख्या बहिणी होत्या। त्यांनी आपापसात दक्षिण घेऊन पाप केलं होतं। गाढव हा तुझा क्रोध, कुंजर ही तुझी मस्ती, आणि जो ब्राह्मण भेटला तो मी अनंत। तुला पश्चाताप झाला, तुझी चूक मला कळली, तुझा गर्व अहंकार कमी झाला, म्हणूनच मी तुला भेटलो। आता तुम्ही आनंदाने घरी जा व सुखात राहा, असा त्या अनंताने त्यांना वर दिला। ही सर्व हकीकत श्रीकृष्णांनी धर्मराजांना सांगितली। धर्मराजाने अनंतव्रताची यथासांग पूजा केली। पुढे धर्मराजाच्या मागची सर्व संकटे दूर झाली व पांडवांना राज्य मिळाले। या अनंतव्रताचा महिमा फार थोर आहे। जे भक्तिभावानं करतील त्यांनाच तो अनुभव पटेल। पुढे सायनदेवानेही या व्रताची मनोभावे पूजा केली। अनेक ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केलं। आपल्या कुटुंबियांचा निरोप घेतला व नंतर सद्गुरूची सेवा करीत गाणगापूर येथेच राहिला। अध्याय 43 समाप्त। पुढील कथा पुढील अध्यायात। तोपर्यंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त।